26-11 आठवला की आजही अंगावर काटा येतो. आज या हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी देखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकरांच्या मनात ताज्याच आहेत. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. 26-11 मुंबई हल्ल्याच्या थरारक वेदनादायी कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत. मात्र 13 वर्ष पूर्ण होऊन देखील या संदर्भात पाकिस्तानातला खटला जराही पुढे सरकलेला नाही. पाहूया त्यावर आमचा खास रिपोर्ट. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला केल्याचा संशय पूर्णपणे पाकिस्तानवर होता. या संदर्भातील पुरावे देखील पाकिस्तानच्या विरोधातच होते. लष्करे तोयबा या अतिरेकी गटाचा संस्थापक हाफिज सईद या हल्ल्याचा सूत्रधार असून पाकिस्तानने त्याला अटक करावी अशी मागणी देखील भारताने केली होती. भारताने या संदर्भात पाकिस्तानला अनेक डॉसियर्स म्हणजेच फाइल्स पाठवल्या. त्यानंतर पाकिस्तानात 7 जणांना ताब्यातही घेण्यात आलं. समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. या 26-11 दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्युमुखी पडले होते, तर 300 अधिक लोक जखमी झाले होते. मात्र पाकिस्तानात 26-11 हल्ल्या संदर्भात कोणत्याही मुख्य आरोपीवर खटला चाललेला नाही किंवा त्यांना कुठलीही शिक्षा झालेली नाही. पाकिस्तानमध्ये याबाबत खटला चालला होता. भारताचं म्हणणं आहे की वारंवार पुरावे देऊन देखील पाकिस्ताननं कोणत्याही आरोपी विरोधात कारवाई केलेली नाही. तर या संदर्भात बचाव पक्षाचे वकील रिजवान अब्बासी यांनी सांगितलं होतं की भारतानं केवळ फाइल्स दिल्या आहेत, ज्याला पुरावा म्हणून कोर्टात काहीही किंमत नाही. तसेच खटल्याच्या सुनावणीसाठी भारतीय साक्षीदारांना पाकिस्तानात पाठवण्यात आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या खटल्यात केवळ आरोप आहेत असं देखील त्यांनी म्हटलं. भारतीय साक्षीदारांना अनेकदा समन्स बजावण्यात आलं, परराष्ट्र कार्यालयाला पत्र लिहिण्यात आलं, मात्र भारताकडून उत्तर आलेलं नाही की ते साक्षीदारांना पाठवणार की नाही असं रिजवान अब्बासी यांनी सांगितलं. मार्च 2012 आणि ऑक्टोबर 2013 पाकिस्तानचे शिष्टमंडळ भारतात पुरावे गोळा करण्यासाठी गेलं होतं, पण पहिला दौरा निष्फळ झाला आणि दुसऱ्या दौऱ्यामध्ये साक्षीदारांशी बोलण्याची परवानगी भारतानं दिली नाही असा दावा अब्बासी यांनी केला होता. सरकारी पक्षाचे वकील अक्रम कुरेशी यांनी म्हटलं की भारतानं निष्काळजीपणा केल्यामुळे हा खटला तेवढा सशक्त झाला नाही. भारतानं महत्वाचे पुरावे आमच्याकडे सोपावलेच नाहीत. या संदर्भात भारताची बाजू वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडली आहे. साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते तिथे जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. पुरावे पाकिस्तान सरकारकडे पाठवून पाकिस्तानच्या ज्युडिशियल कमिशनला भारतात बोलावून घेतलं. त्यांनी 4 ते 5 साक्षीदारांची उलट तपासणी घेतली. दोन्ही देशाकडून असे आरोप प्रत्यारोपच होत राहिले. परिणामी 26-11 हल्ल्या प्रकरणी कथित आरोपीवर पाकिस्तानात कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र या प्रकरणाशी निगडीत मुख्य आरोपी हाफिज सईद आणि झकीर रहमान लखवी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली होती. हाफिज सईदला सध्या लाहोर मधल्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या कोट लखपत कारागृहात ठेवण्यात आलंय. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं फेब्रुवारी 2020 हाफिज सईदला बेकायदेशीर मार्गाने पैसा पुरवल्याच्या 2 खटल्यामध्ये 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं मुंबई हल्ल्यानंतर झकीर रहमान लखवी आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचं घोषित केलं होतं. लखवीला 7 डिसेंबर 2008 रोजी म्हणजे मुंबईतील हल्ल्याच्या काही दिवसानंतरच अटक करण्यात आली. पण एप्रिल 2015 लखवीची जामिनावर सुटका झाली. मात्र हाफिज सईद पाठोपाठ लखवीवरही अतिरेकी कारवायांना निधी पुरवल्याच्या आरोपाखाली खटला भरवण्यात आला. जानेवारी 2021 कोर्टानं लखवीला 5 वर्षांच्या 3 सहकालिक शिक्षा सुनावल्या. मात्र लखवीला मुंबई हल्ल्यासाठीही जबाबदार धरायला हवं होतं असं त्यावेळी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्विटरवर म्हटलं होतं. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.